मुंबईमध्ये पुन्हा एकदा मनसे नेत्यांवर हल्ला झालाय. मुंबईचे पूर्व उपनगर असलेल्या विक्रोळीमध्ये काल विश्वजित ढोलम यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. विश्वजित यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले तेव्हा अजून इतर दोघांना मारहाण झाली. त्यात शिंदे आणि शेवाळे जखमी झालेत. विक्रोळीचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळांच्या डोक्यात चक्क पेवर ब्लॉक घालण्यात आलाय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे. त्यांना फोर्टीस रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलंय. काल रात्री उशिरा राज ठाकरेंचा मुलगा अमित यांनी ढोलम यांची भेट घेतली. मनसेचे विक्रोळीचे उपविभाग अध्यक्ष ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणी संदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असतानाच परिसरातले फेरीवाले तिथे गोळा झाले. त्यांनी ढोलम यांच्यावर हल्ला केला. ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अलीकडेच मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता. आणि विक्रोळीच्या हल्ल्यावर मनसे नेमकी काय प्रतिक्रिया आता देते ते बघावं लागणार आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. प्रणाली, खूपच गंभीर अशी बातमी आहे. एकीकडे आपण बघतो मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होताना दिसत, त्यात एक मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात चक्क पेवर ब्लॉक टाकण्यात आलेला आहे. आणि ते जे शेवाळे आहेत ते अगदी गंभीर जखमी असल्याचं कळत आहे. काय नेमकं सांगाल? अगदी खरं आहे. ज्या पद्धतीनं हा हल्ला करण्यात आलेला आहे, पुन्हा एकदा मनसेच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय असं आपल्याला म्हणता येईल. विश्वजित कदम यांना जी मारहाण झाली त्यानंतर हे सगळे मनसेचे पदाधिकारी त्याच व्यापाऱ्याच्या दुकानात गेले होते ज्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये विश्वजित यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळेला पुन्हा एकदा सगळ्यांनी काठ्या आणि बाकीची जी अस्त्रशस्त्र आजूबाजूला त्यांना मिळत होती मिळेल ती गोष्ट त्यांनी या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात घातली आहे. असाच हाताला एक पेवर ब्लॉक लागल्यामुळं चक्क या फेरीवाल्यांनी जे पदाधिकारी आहेत त्यांच्या डोक्यात पेवर ब्लॉक घातलेला आहे. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. काल उशिरा रात्री अमित ठाकरे यांनी विश्वजित यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मनसेचे इतर पदाधिकारी हे उपेंद्र यांना भेटायला गेलेले आहेत. उपेंद्र यांना फोर्टीस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. रक्त बरोबर आहे. आपण बघतो प्रणाली, आपण बघतो मनसेचे विक्रोळीतल्या पदाधिकाऱ्यांवर थेट फेरीवाल्यांनी हल्ला केलेला आहे. म्हणजे दोघांवर दोघांचे आपण बघतो हल्ला झालेला आहे. म्हटलं शेवाळे जे आहेत त्यांची प्रकृती आता गंभीर असल्याचं कळत आहे. मात्र या सगळ्यावर पोलिसांनी कारवाई केली का हा प्रश्न उपस्थित होतोय. पण त्याचबरोबर अगदी मनसे आता नेमकी काय भूमिका घेते याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि याचे अपडेट सुद्धा आपण घेणार आहोत.